हॅलो, नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तू धावपळ चालली आहे माझी स्वयंपाकाची. दुपारची गाडी आहे, दुपारी निघायचं आहे मला. तर आता स्वयंपाक करून घेत आहे संध्याकाळचा सुद्धा, मिस्टरांचा आणि पूर्वीचा, आणि मी सुद्धा जेवण वगैरे करून निघणार आहे. तर स्वयंपाक करून घेते, पॅकिंग वगैरे कम्प्लीट झालेली आहे. दुपारी 3:30 गाडी आहे, तर 2:45 तरी निघावं लागेल. म्हणून आधी सगळं आवरून वगैरे रिलॅक्स होऊन मग निघेल. तर आता भाजी बनवत आहे मेथीची आणि चपाती टाकत आहे. तर चला, पॅकिंग वगैरे तर झाली आहे, थोडं खाऊन वगैरे होईल, भांडी भांडी आवरून निवांत निघेल. तर बॅग पॅक झालेली आहे. फक्त ह्या 2 बॅग आहेत, पण भरपूर सामान आहे यामध्ये. आणि ही तीच बॅग आहे जी वाणामध्ये मिळाली होती, वाण म्हणून कामात आलेली आहे. अशी कामाची वस्तू अशी द्यायला पाहिजे वाणमध्ये. बॅग रेडी झालेली आहे. सो रेडी झाले आहे आता निघायला. 2:30 वाजले आहेत आणि 3:30 गाडी आहे. तर दादा वहिनी सगळे तिकडनं आता निघतील. मी सुद्धा आता निघत आहे ऑटो करून. तर चला, तुम्हाला आता स्टेशनवरती सारांशला भेटवते. सारांश, अरे 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 अरे, मस्ती 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 सुचते. कुठं बसलाय तू? हा, शूज कशामध्ये बसलाय? आता मस्ती येईल तिला, त्याला अंगात येईल. आता बसलाय ना खाली. प्रवास सुरू झालेला आहे. सारांशची मस्ती तुम्हाला ह्या प्रवासामध्ये पाहायला मिळणार आहे. दादा, वहिनी, निलेश आणि मी, आरती आणि सारांश, एवढे लोक आम्ही चाललो आहोत गावाला. तर सर्वात पहिले आम्ही रायवेरला उतरणार आहोत, चुलत बहिणीकडे, म्हणजे जे दादा आहेत ना त्यांची बहीण, सख्खी बहीण. तर छान प्रवास सुरू झालेला आहे. प्रवासाच्या काही गमती जमती तुम्हाला पाहायला मिळेल आमच्या ह्या व्लॉगमध्ये. आणि पोचल्यानंतरही आम्ही कुठं गेलो, कुठं राहिलो हे सुद्धा तुम्हाला सांगणारच आहे. तर मस्त असा प्रवास सुरू झालेला आहे आमचा मजेशीर. पप्पा गाजर का हलवा खा रहे हैं. पप्पा गाजर का हलवा खा रहे हैं. चाय नहीं पीते. क्या गाजर का इसमें नहीं? मैं थोड़ा बोला ऐसा कुछ. हाँ ना, ये इनको पसंद है, इनको तो पहले तुमको टेस्ट लेना होगा ना चाय में गाजर का हलवा कैसा लगता है. तर इथं बघू शकतात, इथं पाळणा बांधायची धडपड सुरू आहे. दुपट्ट्याचा जो पाळणा आहे, सारांशला झोपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण सारांश अजिबात झोपला नाही त्यामध्ये. आणि तो पूर्ण प्रवासातच झोपला नाही, फक्त जवळजवळ म्हणजे रायवेर थोडं जवळ येईल तेव्हा थोडासा झोपला. तर इथं छान वाटत आहे, मी मस्त प्रवासाची मजा घेत आहे. मध्ये मध्ये सारांशसोबतसुद्धा मस्ती करत आहे, तसे प्रवास एन्जॉय करत आहे मी छान. बाहेर बघून विंडो सीट भेटली ना की खूप मजा वाटते. तसं रिझर्वेशन होतं आमचं. आणि इथं बघा, सारांशला मस्त अशी कॅप वगैरे घातली आहे, बघतोय तो. आणि अगदी अजिबात झोपलं नाही त्याला. खिडकीमध्ये बघायला खूप मजा वाटत होती, अगदी 9 महिन्याचं बाळ. पण बाहेरची मजा बघायला त्याला आत्तापासून, म्हणजे त्याला बघायचं होतं काय चाललं आहे काय नाही. बाहेर छान छान काय दिसतं आहे. अंधार होता, आम्हाला रात्र झाली होती, तरीसुद्धा त्याला बाहेर बघायचं होतं. बघा कसा मस्ती करतो आहे हा. झोप अजिबातच नव्हती, घरी गेल्यानंतर मग तो झोपलेला होता. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत रावेरला. आणि उतरल्यानंतर जे माझे भाऊजी आहेत, त्यांनी मोठा जो ऑटो असतो तो घेऊन आले होते. त्यामध्ये आम्ही सगळे बसले बॅग वगैरे ठेवून. आणि रायवेरच्या रस्त्याने आता निघालो आहोत. रात्रीचे आम्हाला जवळजवळ 11:30 वाजले होते. आलो मी, आम्ही आमच्या बहिणीकडे. ही आहे सुनीता, म्हणजे आम्ही रायवेरला उतरलो आहे. मस्त आता गरमागरम चहा ठेवत आहे सुनीता. चहाचा स्वाद घेऊ, कारण आता डोकं दुखायला लागलं, एवढा लांबचा प्रवास केला आहे. हे बघा आमचं पिल्लू सारांश. आता मोकळं खायला मिळतंय ना.
चल बेटा सारांश ये चा प्यायचा आहे, चा प्यायचा आहे. रात्रीचे 1:30 वाजले आणि आमचा सारांश बिलकुल झोपायला तयार होत नाहीये आणि म्हणून इथे चाललाय बंदोबस्त पांडा बांधायचा. सगळ्यांची एक्सरसाइज होते, बिलकुल राजकुमारच्या सेवेसाठी सगळे हजर आहे. केव्हाच चाललं होत, आता शेवटी झुला झाला, बांधून झालेला आहे. सारांश दिवसभर खेळला आणि आता रात्री रडतोय. जाड घ्या, जाड हा गोधडी घ्या. सारांश सारांश इकडे दाखव दादा, त्याला इकडे बघ सारांश. पिल्लू हाय ससा ससा झोप मोड करून टाकली बाबांची. झोप आता. साडीच्या हिशोबे त्याला कम्फर्टेबल वाटत नव्हतं ना. खूप मस्त वाटत आहे इथं गावाकडे आल्यानंतर. वातावरणच खूप छान, अगदी बदल होऊन जातो वातावरणामध्ये. तर इथं एका बहिणीकडे होतो रात्रीपासून, आता जाणार आहोत दुसऱ्या बहिणीकडे. काकांची सर्वात लहान जे म्हणजे काका आहेत त्यांची मुलगी आहे, त्यांच्याकडे जातोय गाडी घेऊन घ्यायला आले. आणि त्यानंतर मग आम्ही वाघोडला जाणार आहोत माझ्या आजोळी संध्याकाळपर्यंत. तर मस्त आंघोळ वगैरे जेवण आटोपलेलं आहे आणि तयारी करून आता निघतोय आम्ही आता दुसऱ्या बहिणीकडे. तर दुसऱ्या बहिणीचे मिस्टर म्हणजे लहान बहीण आहे, जावई आहेत माझे, गाडी घेऊन आले आहेत आम्हाला घ्यायला त्यांच्याकडे घरी न्यायला. तर चाललो आहोत आता त्यांच्याकडे. तिकडं आल्यावरती नंतर आम्ही लगेचच वाघोडला जाणार आहोत माझ्या आजोळी. नीलू तू वरती बस, नीलू तू लेकाला घेऊन वरती बस, सांग शिकवून जाशील वरती डबावर. नीलूचा नंबर. तर आजचा व्लॉग इथं संपवते. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्याचा व्लॉग पाहायला अजिबात विसरू नका. गावाकडचे व्लॉग नक्की बघा.